काँग्रेस नेते राहुल गांधींना सुरत सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर, 13 एप्रिलला पुढची सुनावणी। जामीन मंजूर झाल्यानंतर ट्वीट करून राहुल गांधींचा भाजपावर निशाणा, मित्रकालच्या विरोधात लोकशाही वाचवण्याची लढाई असल्याचं राहुल गांधींचं ट्वीट। 16 एप्रिलला नागपुरात महाविकास आघाडीची संयुक्त सभा, माजी मंत्री सुनील केदार यांची माहिती। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपकडून मराठवाडा सांस्कृतिक मंडळ मैदानाचं गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण, उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली म्हणून शुद्धीकरण। प्रकृती ठीक नसल्यानं नाना पटोले काल सभेला हजर नव्हते, पुढच्या सभेला उपस्थित राहतील, संजय राऊतांची माहिती। उद्धव ठाकरेंचा कालचा आक्रोश म्हणजे शिल्लक सेनेची बोंबाबोंब, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका। मानखुरच्या शिवगर्जना सभेत मुख्यमंत्र्यांबाबत सावंतांकडून पवारांच्या वक्तव्याचा दाखला, माधाच्या बातमीनंतर सावंतांचा यूटर्न, वक्तव्य पवारांनी नव्हे आपणच केल्याची सारवासारव। शरद पवारांनी कायमच सर्वांचा आदर केला, रिक्षावाला हा शब्द शरद पवारांचा नाही हे अरविंद सावंतांनी स्पष्ट केलं, अजित पवारांची स्पष्ट उक्ती। अरविंद सावंत यांनी केलेलं वक्तव्य श्रमशक्तीचा अपमान, मंत्री चंद्रकांत पाटील यांची टीका। अशोक चव्हाण लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजपात जातील, संजय शिरसाट यांचं वक्तव्य। मोदींची एंटायर पॉलिटिकल सायन्सची डिग्री क्रांतिकारी, नवीन संसद भवनाच्या मुख्यद्वारावर मोदींची डिग्री लावायला हवी, संजय राऊतांचा टोला। अजित पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डिग्रीचा मुद्दा खोडून काढला, 2014 पासून जनता डिग्री पाहून नाही तर करिश्मा पाहून मोदींना मत देते, इथे डिग्रीचा संबंधच काय, अजित पवारांचा सवाल। मुश्रीफांच्या मुलांना 6 एप्रिलपर्यंत अटकेपासून संरक्षण, अटकपूर्व जामीन अर्जावरची सुनावणी तहकूब। नवाब मलिकांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ, मलिकांच्या जामीनावर 11 एप्रिलला हायकोर्टात सुनावणी। सदानंद कदम यांच्या जामीन अर्जावरची सुनावणी तहकूब, 10 एप्रिलला पुढची सुनावणी। उदय सामंत यांच्या स्पीडबोटला मांडवा जेटीजवळ अपघात, सामंतांसोबत छत्रपती संभाजीराजेही होते, दोघेही सुखरू। योगी सरकारकडून अभ्यासक्रमात मोठे बदल, 11वी आणि 12वीच्या इतिहासाच्या पुस्तकातून मुघलांचा इतिहास वगळला। योगी सरकारनं घेतलेल्या निर्णयाचं चंद्रकांत पाटलांकडून स्वागत, आपल्या अभ्यासक्रमात देखील मुघलांचा इतिहास जास्त सांगितला जातो, योगींनी घेतलेल्या निर्णयाचा आम्ही विचार करू, चंद्रकांत पाटलांचं विधान। संभाजीनगर दंगली प्रकरणी आतापर्यंत 41 जणांना अटक, काल दुपारनंतर आणखी 13 आरोपींना बेड्या। लोकशाही दिनानिमित्त तक्रार देण्यासाठी आलेल्या व्यक्तीनं सांगली महापालिकेच्या आयुक्तांच्या दिशेनं बूट फेकला, घटनेनंतर कर्मचाऱ्यांचं कामबंद आंदोलन। नाशिक जिल्ह्यातील 14 बाजार समित्यांमध्ये निवडणूक प्रक्रिया सुरू, अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांची गर्दी। आजपासून राज्यभरातील नायब तहसीलदार आणि तहसीलदार संपावर, वेतनाच्या मागणीसाठी बेमुदत कामबंद आंदोलन। अकोल्यातील तहसीलदारांच्या कामबंद आंदोलनामुळे प्रशासन व्यवस्था कोलमडली, 7ही तहसील कार्यालयातील कामकाज बंद। भंडाऱ्यात वेतनाच्या मागणीसाठी 7 तहसीलदार आणि 30 नायब तहसीलदार बेमुदत संपात सहभागी। ग्रेडपे वाढीसाठी आजपासून नायब तहसीलदारांचा संप, गोंदियात 38 अधिकारी संपात सहभागी। बीडमधील सर्वच तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार संपावर, कार्यालयीन कामकाजावर परिणाम। अमरावती तहसीलदारांचं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर धरणं आंदोलन, जिल्ह्यातील 72 तहसीलदार आणि नायब तहसीलदार संपात सहभागी। संत काशीनाथ बाबा भक्त निवासासाठी जागा द्या या मागणीसाठी नांदगाव पेठ ते अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत दिंडी मोर्चा। वीज दराविरोधात पुण्यातील महावितरण कार्यालयाच्या बाहेर काँग्रेसचं आंदोलन, राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी। पुण्यातील बालगंधर्व चौकात एपीएमसीच्या विद्यार्थ्यांचं पुन्हा आंदोलन, टायपिंग स्किल टेस्टमध्ये आयोगानं केलेल्या बदलामुळे विद्यार्थी रस्त्यावर। 10वी आणि 12वी बोर्डाच्या परीक्षांचे निकाल वेळेतच जाहीर होतील, 12वीचा निकाल जूनच्या 1ल्या आठवड्यात तर 10वीचा निकाल जूनच्या 2ल्या आठवड्यात। शैक्षणिक धोरणानुसार डीएड अभ्यासक्रम बंद होण्याची शक्यता, नव्या शैक्षणिक धोरणानुसार शिक्षक होण्यासाठी 4 वर्षांचा इंटिग्रेटेड बीएड डिग्री कोर्स असेल। अमरावतीच्या मोर्शी तालुक्यातील खेड इथे शंकरपटाचं आयोजन, शंकरपटात आमदार देवेंद्र भुयारांचाही सहभाग। केंद्र सरकारकडे अनेक वेळा मागणी करून देखील कापसाला प्रति क्विंटल 4000 रुपये अनुदान न मिळाल्यानं अखतवाडे इथे संतप्त शेतकऱ्यांनी स्वतःला कापसात गाडून घेत निषेध नोंदवला। पंढरपूर शिक्षण विभागाच्या भ्रष्ट कारभाराच्या विरोधात पुन्हा विद्यार्थी आक्रमक, पंचायत समितीत विद्यार्थ्यांचं, पालक आणि ग्रामस्थांचं आंदोलन। पंतप्रधान नरेंद्र मोदींना काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधींवर झालेल्या कारवाईविरोधात पाठवली शेकडो पत्र, आमदार प्रणिती शिंदेच्या नेतृत्वात अनोखं आंदोलन।
नाशिकमध्ये सटाण्यात डांग सोंदाणे उपबाजार समितीचा दादा भुसेंकडून शुभारंभ, आदिवासी बहुल शेतकऱ्यांना होणार फायदा। पोलीस भरती लेखी परीक्षा देण्याकरता ठाण्यात आला होता बोगस उमेदवार, पोलिसांकडून अटक। झारखंडमध्ये 5 नक्षलवाद्यांना कंठस्नान, मृत नक्षलवाद्यांपैकी दोघांवर 25 लाखांचं बक्षीस। मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आणखी एक साक्षीदार फितूर, आतापर्यंत 33 साक्षीदार फितूर। छत्रपती संभाजीनगर वाळुंज एमआयडीसीला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटली, लाखो लिटर पाण्याची नासाडी। मुंबई गोवा महामार्गावरच्या परशुराम घाटातील काम बंद ग्रामस्थांनी रोखलं, स्थानिकांच्या वाहतुकीच्या मागण्या मान्य न झाल्यानं ग्रामस्थ संतप्त। सप्तशृंगी देवीचा चैत्रोत्सव सुरू, देवीच्या चरणी विदेशी पर्यटकांचीही हजेरी। बीड जिल्हा पोलीस दलातील 1017 कर्मचाऱ्यांची बीएमआय तपासणी पूर्ण, 233 अनफिट असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचा दुरुस्ती भत्ता बंद। बीडच्या गोमाळवाडात सेवानिवृत्त जवान राजेंद्र पवार परतले असता त्यांच्यावर फुलांची उधळण करत स्वागत। राज्यभरातील सर्व मंदिरातून पुजारी हटवून मंदिरांचं राष्ट्रीयकरण करा, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकरांची मागणी। सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांची धीरेंद्र शास्त्रींवर टीका, धीरेंद्र शास्त्रीवर तातडीनं गुन्हे दाखल करण्याची मागणी। माझ्या घरी 3 जण भाषण करणारे आहेत, ते इतकं बोलत असतात त्यामुळे मला भाषण करण्याची गरजच नाही, मुंबईतील एका कार्यक्रमात नारायण राणेंच्या पत्नी नीलम राणेंची कोपरखळी। घाटकोपरच्या राजावाडी परिसरात एकट्यानंच राहणाऱ्या महिलेच्या घरात चोरी, 3 चोरट्यांनी महिलेचं तोंड दाबून मोबाईल दागिने आणि रोख रक्कम लंपास केली। रमजान ईदसाठी पैसे देण्यास नकार दिल्यानं रागाच्या भरात पत्नीकडून पतीवर चाकूनं जीवघेणा हल्ला। वडील लग्न करून देत नसल्याच्या रागातून पुलाकडून पित्याची हत्या, बुलढाण्यातल्या जळगाव जामोद तालुक्यातली घटना। गरम तेलाच्या कढईत पडून 6 वर्षीय चिमुरडीचा मृत्यू, नाशिकच्या सटाणा तालुक्यातील लखमापूर भागातली घटना। जालन्यात कुरिअर कंपनीद्वारे आलेल्या 6 तलवारी पोलिसांकडून जप्त, तलवारी ऑर्डर करणाऱ्या 2 तरुणांना अटक। नाशिकच्या चांदवड तालुक्यात अवैध दारू अड्ड्यांवर पोलिसांचा छापा, गावठी हातभट्टीची दारू आणि निर्मितीसाठी लागणारं रसायन नष्ट करण्यात आलं। महिलेची छेडछाड केल्याचा आरोप करत एका तरुणाला ट्रॅक्टरला बांधून बेदम मारहाण, चंद्रपूरच्या बेलगावमधली घटना। गोंदियाच्या वडसा कोहमारा मार्गावर चारचाकी अनियंत्रित, वाहन अपघातात एकाचा मृत्यू। यवतमाळमध्ये कारची ऑटोला धडक, ऑटो चालकाचा जागीच मृत्यू। पाचगणीतून पुण्याला जाताना तरुणाचा अपघात, गाडी 100 फूट दरीत कोसळली पण तरुण सीटबेल्टमुळे बचावला। नाशिकच्या कानमंडाळी शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी, वनविभागाकडून बिबट्याचा शोध सुरू। अहमदनगरच्या शिर्डीत अपघातग्रस्त पाळणा चालक आणि मालकावर गुन्हा, रामनवमी उत्सवात पाळणा कोसळून 4 जण जखमी झाले होते। अभिनेत्री दीपाली सय्यद यांचे पाकिस्तानशी संबंध, स्वीय सहाय्यक भाऊसाहेब शिंदेचा धक्कादायक दावा, उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार करूनही सय्यद यांच्यावर कारवाई होत नसल्याचं शिंदे यांचं मत। एप्रिल महिन्यात 15 दिवस बँका बंद राहणार, प्रादेशिक आणि राष्ट्रीय सुट्ट्यांचं 2रा 4था शनिवार आणि रविवारचाही समावेश। लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर, ऑस्ट्रेलियाच्या वरिष्ठ लष्करी नेतृत्वाशी बैठका। पश्चिम बंगालच्या हुगळीमध्ये पुन्हा हिंसाचार, भाजपच्या मिरवणुकीवर दगडफेक, आमदार बिमन घोष जखमी। इस्रोकडून रियुजेबल लॉन्च व्हेकलचं यशस्वी परीक्षण, भारताला स्वतःचं स्पेस शटल बनवायला यामुळे मदत होईल, पंतप्रधानांकडून इस्रोचं अभिनंदन। काँग्रेस कार्यक्रमामध्ये स्टेज कोसळल्याची घटना, छत्तीसपूरमधली घटना, काँग्रेसवाचा कार्यक्रमादरम्यान अचानक स्टेज कोसळल्यानं काही नेते जखमी। ओडिशामध्ये खवल्या मांजराची तस्करी, पश्चिम बंगालमध्ये G20 बैठकांचं आयोजन, यामध्ये विदेशी प्रतिनिधींनी धरला गाण्यावर ठेका। मॉडेल गिगी हिदगीचं मुंबई दर्शन, मुंबईत बोलावल्याबद्दल अंबानी कुटुंबियांचे देखील मानले आभार। सना मरीन यांचा दारुण पराभव झाल्याची माहिती।
पापुआ न्यू गिनी आणि तिबेट मधील शिजांग शहरात भूकंपाचे धक्के, यामुळे नागरिकांमध्ये देखील भीतीचं वातावरण आहे। रशिया पत्रकार इवान यांची यांना हेरगिरीच्या संशयातून अटक, अमेरिकेने केली पत्रकारांच्या तात्काळ सुटकेची मागणी। रशियाच्या सेंट पीटर्सबर्ग मधील एका कॅफेमध्ये बॉम्बस्फोट, रशियन सैन्याबद्दल लिहिणाऱ्या ब्लॉगरचा मृत्यू। तेल निर्यातदार देशांकडून दिवसाला 10 लाख बॅरल्सने उत्पादन कमी करण्याचा निर्णय, जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढण्याची शक्यता। लिबियातून मोठ्या प्रमाणात पलायन सुरू, जीव धोक्यात घालून बोटीतून करतायत पलायन, भूमध्य समुद्रात 92 लिबियन नागरिकांचा रेस्क्यू। इराकच्या बगदादमध्ये इस्रायल विरोधात तीव्र आंदोलन, आंदोलकांनी पेटवला इस्रायली ध्वज। बातमी ब्राझीलमधून, ब्राझीलमध्ये 1964 लष्करी उठावा विरोधामध्ये मार्च, हुकुमशाही विरोधात आणि लोकशाहीच्या समर्थनार्थ घोषणाबाजी। अर्जेंटिना ब्रिटनसोबत झालेल्या 1982 युद्धाचं स्मरण, ब्युनोस आयर्समधील स्मारकासमोर जमले युद्धातील माजी सैनिक। इक्वेडोरमध्ये पाम संडे करण्यात आला साजरा, हजारो नागरिकांनी कॅथलिक चर्चमध्ये केली प्रार्थना। जपान आणि चीनमधील तणाव निवळणार का, जपानचे परराष्ट्र मंत्री चीनच्या दौऱ्यावर, चीनसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण दौरा। स्पेनचे पंतप्रधान चीनच्या दौऱ्यावर, दोन्ही देशांमध्ये विविध विषयांवर द्विपक्षीय चर्चा। दक्षिण कोरियाची राजधानी सोल शहराजवळ जंगलाला मोठी आग, स्थानिकांचं स्थलांतर करण्यात आलं। मुंबई इंडियन्सचा सलग 11व्या वर्षीही आयपीएलच्या सलामीच्या सामन्यात पराभवच। आरसीबीचा मुंबई इंडियन्सवर दणदणीत विजय, विराट कोहली 82 नॉट आउट, तर ड्युप्लेसीकडून 43 चेंडू 73 धावा। गृहमंत्री अमित शहा मिझोरामच्या दौऱ्यावर, 2415 कोटींच्या विकास कामांचा आणि योजनांचा लोकार्पण। मुख्य अनिल जयसिंघानीला दिलासा नाहीच, अटकेविरुद्ध याची याचिका हायकोर्टानं फेटाळली। उदय श्रीकुमार इन्फ्राचे शेअर 14% डिस्काउंटवर सूचीबद्ध, गुंतवणूकदारांची निराशा। इंडियन आयडलच्या 13व्या पर्वाचा विजेता ठरला ऋषी सिंग। इलेक्ट्रॉनिक उत्पादन सेवा पुरवणारी कंपनी इव्होलॉन टेक्नॉलॉजीजचा आयपीओ आज उघडला। या आठवड्यात महावीर जयंती आणि गुरुफाड्यानिमित्त शेअर बाजाराला 2 दिवस सुटी। रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या आठवड्यात होत असलेल्या आर्थिक आढावा बैठकीत रेपो दरात आणखी वाढ करण्याची शक्यता। त्रिपुरातील आगरतलामध्ये स्वच्छ ऊर्जा, हरित भविष्य या विषयावर G20 गटाची बैठक। 90,000 अधिक स्टार्टअप्सना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे 10 लाख नोकऱ्या दिल्या, पियुष गोयल यांचं प्रतिपादन। भूतानचे राजे जिग्मे खेसर न्यामग्याल वांचूक आजपासून 5 एप्रिलपर्यंत भारत दौऱ्यावर। जगातील सर्वात मोठ्या फास्टफूड चेनपैकी एक असलेल्या मॅकडोनल्ड्सनं या आठवड्यात अमेरिकेतील आपली सर्व कार्यालय तात्पुरती बंद केली। अभिनेत्री जान्हवी कपूरनं घेतलं तिरुपती बालाजीचं दर्शन। लोकप्रिय रॅपर बादशाह दुसऱ्यांदा चढणार बोहल्यावर, गर्लफ्रेंड ईशा रिखीसोबत अडकणार लग्नबंधन। जून महिन्यात अनेक बॉलिवूड चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला, यामध्ये शाहरुख खानच्या जवानपासून प्रभासच्या आदिपुरुषपर्यंत अनेक बिग बजेट सिनेमे। अजय देवगणच्या भोल्या चित्रपटाच्या कमाईत घसरण, भोल्या चित्रपटाची फक्त 30 कोटींची कमाई। तनिष्कची मास्टर ब्लास्टर सचिनला समर्पित सेलेस्टियल हिऱ्यांच्या दागिन्यांची रेंज, स्वतः सचिननं केली रेंज लॉन्चिंग। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।